मुलानो यत्ता सातवीमध्ये मागील तासाला आपण पाठ क्रमांक सात रेमेडियल टीचिंगच्या माध्यमातून या पाठाची माहिती घेतली रिव्हिजन घेतली गड आला पण सिंह गेला आज आपण पाठ क्रमांक सहा स्वातंत्र्यवीर सावरकर या पाठाची माहिती घेणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिकजवळील भगूर या गावी झाला स सावरकर हे लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान होते त्यांचे वक्तृत्व चांगले होते काव्यरचना छान करत त्यांचे विविध भाषांवर प्रभुत्व होते स्वदेशीचा फटका स्वतंत्रता देवीचे स्तोत्र या काव्यरचना त्यांनी अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी केल्या पुण्याच्या फर्ग्युशन महाविद्यालयात एकोणीसशे दोन साली त्यांनी प्रवेश घेतला बी ए होऊन एकोणीसशे सहा साली उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले बॅरिस्टर झाले इंग्लंड येथील वास्तव्यात त्यांनी मॅझिन यांनी अठराशे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसमर ही पुस्तके लिहिली एकोणीसशे पाचला त्यांनी विदेशी कपड्याची होळी केली नाशिकच्या कटात भाग घेतल्याच्या आरोपावरून एकोणीसशे दहा साली त्यांना अटक झाली लंडनहून भारतात आणण्यात येत असताना मार्शेलिसजवळ मोरिया आगबोटीच्या पोर्ट होलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहत गेले पण त्यांचा निसटण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही त्यांची ही उडी लीप त्रिखंडात गाजलेली आहे अंदमानच्या तुरुंगात ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार केले अपमानास्पद वागणूक दिली परंतु स्वातंत्र्यभूमीवरचे प्रेम त्यांचे कमी झाले नाही तब्बल तेरा वर्ष हा छण कळ छळ सहन करत त्यांनी अनेक अपमान सहन केले तुरुंगामध्ये त्यांनी कवी व क्रांतिकारक जा त्यांच्यातील कवी व क्रांतिकारक जागाच होता बाबळीच्या काटेने त्यांनी तुरुंगातल्या भिंतीवर कावी लिहिली एकोणीसशे वीस साली त्यांची मुक्तता झाली त्यांना एकोणीसशे चोवीस साली रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले एकोणी स्थानबद्ध केल्यानंतर समाज सुधारणेचे त्यांनी काम केले दहा मे एकोणीसशे सदतीस रोजी ते सरकारी निर्बंधमुक्त झाले जातीभेद निर्मूलन अस्पृश्यता निवारण गोरक्षण अनेक सामाजिक कार्य त्यांनी केली भाषा शुद्धी लिपी समाजात खूप प्रयत्न केले सावरकरांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यात माझी जन्मठेप हे पुस्तक खूप गाजले साठ वर्षे त्यांनी स्वातंत्र्यासाठी सामाजिक कार्य आणि अथक परिश्रम घेतले लढा दिला इंग्रजांशी अशा या महान देशभक्ताने एकोणीसशे सहासष्टमध्ये सव्वीस फेब्रुवारीला ध्येय ठेवला आणि भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकर हे नाव अमर झाले अशा तऱ्हेने मुलांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती घेतल्यानंतर या पाठावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची माहिती घेऊ पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरेल्या एक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण नाव काय होते विनायक दामोदर सावरकर सावरकरांचा जन्म कोठे झाला अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी नाशिक जवळ भोगुर या गावी झाला तीन सावरकरांनी कोणत्या कॉलेजमधून बी एची पदवी घेतली होती सावरकरांनी पुण्याच्या फर्ग्युशन कॉलेजमधून बी एची पदवी घेतली होती एकोणीसशे दोन साली कोणत्या आरोपावरून सावरकरांना अटक झाली नाशिकच्या कटामध्ये भाग घेतल्याच्या आरोपावरून त्यांना एकोणीसशे दहा साली अटक झाली ब्रिटिश सरकारने सावरकरांना स्थानबद्ध करून कोठे ठेवले कोकणामध्ये रत्नागिरी या ठिकाणी ब्रिटिश सरकारने स्थानबद्ध करून त्यांना ठेवले दोन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक स्वातंत्र्यवीर सावरकर हे लहानपणापासूनच बुद्धिमान होते हे कोणत्या गोष्टीवरून लक्षात येते स्वातंत्र्यवीर सावरकर लहानपणापासूनच बुद्धिमान होते ते वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी अनेक काव्यरचना केल्या त्यांचे वक्तृत्व उत्तम होते मराठी संस्कृत इंग्रजी या भाषावर प्रभुत्व होते केवळ वयाच्या वर तेराव्या वर्षी त्यांनी काव्यरचना केल्या यामध्ये स्वदेशीचा फटका स्वतंत्रता देवीचे स्तोत्र या काव्यरचना त्यांनी लिहिल्या यावरून ते लहानपणापासूनच बुद्धिमान होते हे लक्षात येते दोन सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी कोणती जवळ मोरिया आगबुटीच्या पोर्टवलमधून उडी मारून ते फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहत गेले त्यांची ही उडी मार्शेलिस्लीप त्रिकंडात आजही गाजलेली आहे पुढे अ गटातील शब्दांच्या गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा अ गट ब गट स्थानबद्ध रत्नागिरीस स्वतंत्रता देवीचे स्तोत्र सावरकरांची काव्य होळी विदेशी कपड्यांची लंडनला उच्च शिक्षणासाठी काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान भगूर सावरकरांचा जन्म नाशिक कट सावरकरांनाटक बी ए फर्ग्युसन कॉलेज प्रश्न क्रमांक चार पुढील आकृतिबंध पूर्ण करा सावरकरांचे लेखन मराठी संस्कृत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले माझी जन्मठेप हे पुस्तक त्यांचे गाजले काव्यरचना स्वदेशीचा फटका स्वतंत्रता देवीचे स्तोत्र काव्यलेखन अठराशे सत्तावन्न लंडन मॅझिनी स्वातंत्र्यसमोर पुस्तके रत्नागिरी सामाजिक लेख जातीवेद निर्मूलन अस्पृश्यता आणि गोरक्षण तसेच भाषा शुद्धी आणि लिपीशुद्धीसाठी त्यांनी प्रयत्न केले पुढील वाक्यातील काळ ओळखा का। एक त्यांचे वक्तृत्व उत्तम होते भूतकाळ माझी जन्मटेप हे पुस्तक मी वाचत आहे वर्तमान काळ पुढची पिढी सावरकरांच्या साहित्याचा नक्कीच अभ्यास करेल भविष्यकाळ बाबळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगातील भिंतीवर काही भूतकाळ आणि हो एक उपक्रम तुम्हाला सांगितला होता स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांची चित्रे चिटकून त्याच्याखाली त्यांची माहिती लिहायची कोणीही पूर्ण केला नाही हे बरोबर नव्हे मुलांनो एक सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी म्हणजे उद्या आपली युनिट टेस्ट आहे त्या युनिट टेस्टसाठी आपण पाठ क्रमांक सहा आणि सात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गड आला पण सिंह गेला या दोन्ही पाठाची रेमिडी टेचिंगच्या माध्यमातून तयारी केली आहे धन्यवाद या ठिकाणी थांबवूयात आपण था